अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्या सगळ्याला माहिती की गेले अनेक वर्षापासून मागच्या काळामध्ये ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी तिथं काम करत होते त्यावेळेला कुणाच्याही मनामध्ये ही कल्पना आली नाही. ही कल्पना सुरुवातीला माझ्या मनामध्ये आली आणि ती कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला. मी असेल खासदार कोल्हे साहेब असतील आम्ही दोघांनी मिळून त्याचा पाठपुरावा केला आणि या गोष्टीसाठी प्रशासकीय मंजुरी दिली. 270 कोटीचा प्रकल्प मंजूर झाला आणि अशा वेळेला तुम्ही त्या मिटिंगला आम्हाला बोलवत नाही. आम्ही काही लोकप्रतिनिधी नाही का? काय हेतू आहे तुमचा? त्याचं नाव छत्रपती ठेवायचंय, स्वराज्य रक्षक म्हणायचंय, याच्यासाठी का वाद घालतोय आपण? याच्यासाठी वाद झाला नाही पाहिजे. त्याचं काय असेल तर माजी खासदार संभाजीराजे साहेब यांचा सल्ला घ्या, त्यांना त्याच्यात घ्या. आणि कुठेतरी एखादं ट्रस्ट कुणीतरी केले, ते ट्रस्ट पैसे गोळा करते, त्याचा हिशोब का नको? गावकरी ग्रामपंचायत ही महत्वाची आहे. ग्रामपंचायतीच्या ताब्यात हे असलं पाहिजे किंवा प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांनी सगळं पाहिलं पाहिजे. आज तिथं मोठ्या प्रमाणात काम मस्त होऊ शकतं. एक तुम्हा आम्हाला एक आदर्श आपण ज्या राजाला म्हणतो त्या राजाचं स्मारक असं भव्य दिव्य होत असेल तुळापूर वडूला तर त्याचा आनंद सगळ्या जनतेला, महाराष्ट्राला, भारताला आपल्याला मिळणार आहे. म्हणून माझी विनंती की पुढच्या वेळेला असं काही प्रकार करू नये. जे निवडून आलेले आजचे लोकप्रतिनिधी त्यांना आपण बोलवलंच पाहिजे अशी भूमिका आपली असली पाहिजे. विद्यमान खासदारांनी ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री नवीन पाय पाडतात असं म्हटलेलं आहे, लोकप्रतिनिधींना डावलं जातं, खासदारांच्या भूमिकेबाबत काय? बरोबर आहे, आजच्या खासदारांना डावलणं आपल्याला शोभते काय सरकारला? शेवटी खासदार लोकप्रतिनिधी नाही का? आता ठीक आहे, त्यांनी शिरेल केली, संभाजी महाराजांचं एक मोठं नाव आपल्याला माहिती घराघरात पोहोचवलं आणि मग त्यांना डावलण्याचा हेतू काय तुमचा? काय कारण आहे तुमचं? माजी खासदारांना बोलवलं जातं, विद्यमान खासदारांना बोलवलं जातं असं सुद्धा बोललं जात आहे. मला सांगा मग, माझी बरेच आहेत मागचे, सगळेच माझे बोलून घ्या, आम्हाला नका बोलू. अन्यायच करायचा असेल तर आम्ही मग प्रिव्हिलेजचा हत्यार आम्ही उपसू, आम्हाला पण काय अधिकार आहे? आम्हाला माजींना बोलू नका आम्ही असं कधी सांगितलं नाही. परंतु तुम्ही आजचे जे प्रतिनिधी त्यांना का बोलवत नाही? त्यांना तुम्ही बोलवलंच पाहिजे. त्यांच्यावर अन्याय होतो असं वाटत नाही का? ग्रामपंचायतीत आमची सरपंच भगिनी असेल, तिला का बोलवलं नाही? तिला पण बोलवायला पाहिजे तुम्ही. आणि म्हणून मागच्या काळामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली वडू टू कोरेगाव भीमा या रस्त्याला छोट्या पुलासहित 21 कोटी रुपये दिले, त्याचं काम आज चालू आहे. वडू टू वडू हे दोन्ही गावं जोडण्यासाठी 22 कोटीचा पूल मंजूर केला आहे. भूसंपादनासाठी 12 कोटी रुपये दिल्यात. हे जवळजवळ 50-60 कोटी रुपयाची काम आज चालूच आहे. महानिधी तुम्ही का दिला नाही आम्हाला?